स्वच्छ भारत अभियानामध्ये पनवेल महापालिकेला राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असून देशपातळीवर 27वा क्रमांक मिळाला होता. त्यानुसार स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये महापालिकेने अधिक चांगलं काम करून स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलण्यास येत आहे. त्यानुसार प्रभाग समिती ड च्या सभापती वृषाली वाघमारे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 17 आणि 20 मध्ये मंगळवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आणि देशाच्या 75व्या स्वतंत्र दिनाच्या महोत्सवानिमित्त महापालिका क्षेत्रात महापौर डॉ कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी 5-स्टार रेटिंगमध्ये समावेश व्हावा यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 17 आणि 20 मध्ये मंगळवारी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कानपिळे, माजी प्रभाग समिती सभापती तथा नगरसेविका सुशीला घरत, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, राकेश भुजबळ, क्रांतिकुमार चितळे, विजय भुजबळ, अनंत जाधव, किशोर शिंदे, सदाकत अली, पर्यवेक्षक रमेश गरुडे, शरद उरणकर, गौतम जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आज आपण प्रभाग 20 इथे बापदेव देवस्थान उदी नंबर 2 इथे जमलेलो आहोत. ग्रामस्थ त्याचबरोबर नगर या प्रभागातले 20 आणि 17 नगरसेवक त्याचबरोबर सभापती ऋषलते वाघमारे ज्यावेळी ऋषल त्यांची नवीन हे झाली अपॉइंटमेंट झाली त्यावेळी परिषद आणि आमचं असं ठरलं गेलं की प्रत्येक प्रभाग आता आपण आणि प्रत्येक नगरसेवक लक्ष देऊन प्रत्येक प्रभागातला कचरा घाण जी असेल ती साफ करून घ्यायचं स्पेशल लक्ष देऊन आणि त्या पद्धतीने मग महापौर मॅडम असेल, परिषदा ठाकूर असेल, आमदार प्रशांतराव ठाकूर असेल यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कमिशनर गणेश देशमुख साहेब असतील आणि त्यांची सर्व टीम मग इथे या प्रभागाचे SI शैलेजी गायकवाड असेल आणि त्यांची टीम या सर्वांनी नगरसेवकांनी असं एक म्हणावं घेतलं आहे की स्वच्छ सुंदर पनवेल आणि पनवेल दुसऱ्या तिसऱ्या नावावर नंबरला न येता पहिल्या नंबरवरच का नाही. नवी मुंबई जर पहिल्या नंबरला येत असेल तर दुसऱ्या नंबरला येत असेल तर आपण का नाही आणि आपण अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे यावरती आणि त्यामुळे सर्व नगरसेवक असतील, आपले आमदार प्रशांतराव ठाकूर असतील, परिषदा असतील, महापौर असतील आणि सर्व नगरसेवक म्हणून आम्ही ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत. सर्व कर्मचारी याला उत्साहाने साथ देत आहेत आणि खरोखर ताई बोलल्या तशा कोरोनाला कोणीही न घाबरता हा काम कार्यक्रम राबवत आहेत. आपल्या मोदीजींना जो देशामध्ये आपल्या जगामध्ये आपला देश हा उत्तम देश दाखवून द्यायचा आहे स्वच्छतेच्या बाबतीत ना, तर भारत म्हणल्यानंतर अरे नको घाण तिकडे सगळं अशा पद्धतीचं जो चित्र होतं ते आपल्याला खोडून काढायचं आणि आपण नक्कीच आपण ह्या मोहिमेमध्ये यशस्वी होतोय. आज आपला देश सर्व जगामध्ये अग्रेसर आहे आणि ही स्वच्छता आपल्यापासून सुरुवात करावी म्हणून प्रभाग 17 आणि 20 इथून आपण सुरुवात केलेली आणि खरोखर आज यश मिळेल. शैलेजी गायकवाड असेल, त्यांची सर्व टीम असेल, ते खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता राखत आहेत आणि यामध्ये यश मिळेल अशी आज आपण बापदेवाचरणी प्रार्थना करू आणि निश्चित आमची महापालिका ही अव्वल क्रमांकावर येईल पुन्हा असं मी आश्वस्त होतो. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. आज या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर उपमहापौर सभागृह नेते परिषदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग समिती ड या विभागामध्ये सर्व ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग क्रमांक 20 ह्या प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम विशेष करून राबवण्यात येत आहे. ह्याचा उद्देश एकच की आपण स्वच्छता करतोय ते आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, आपल्यापासून आपल्या घरापासून ही सगळ्यांना जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने आज आपण स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज आपण बघतोय की कोरोनाचा संकट हे आपल्या भारतावर देशावर आलेले आहे आणि त्याला सावरण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अटोक्यात प्रयत्न करत आहेत. त्याच माध्यमातून पनवेल महानगरपालिकाही आपल्या पनवेल विभागामध्ये सतर्कतेने प्रयत्न करते. आज कोरोनाच्या महामारीमध्ये पण स्वच्छता मोहीम हे आपल्या पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्तमरित्या सांभाळलेली आहे आणि त्यामुळेच कोरोनाच्या महामारीमध्ये पण सर्व कर्मचारी ही घरात घाबरून न बसता ते रस्त्यावर उतरून स्वच्छता करत होते आणि म्हणूनच आज आपण बघतोय की राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्या पनवेल महापालिकेला स्वच्छता सर्वेक्षणामध्ये राज्यामध्ये दुसरा क्रमांक आपण मिळवलेला आहे.
आणि हे सर्व याचं सगळं श्रेय हे पनवेल महापालिकेचे कर्मचारी असतील, त्यांच्या पूर्ण टीम असतील ह्यांचं आहे. आणि या निमित्ताने मी त्यांचं आभार मानते आणि त्यांचं अभिनंदन करते. धन्यवाद.